अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार, मी मनीषा। या आठवड्यात मी तुम्हाला राशीफळाबरोबरच राशीचे शुभ उपाय, शुभ मंत्र आणि शुभ रंग सांगणार आहे। या उपायांनी या आठवड्याची शुभफळे तुम्हाला नक्की मिळतील। चला तर मग पाहूया या आठवड्यातील पहिली राशी, मेष राशी। या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींनी दुधाचा उपाय करायचा आहे। त्यासाठी दुधाची खीर गरजू व्यक्तींना दान करायची आहे, त्यामुळे तुम्हाला पूर्वजांचे शुभाशीर्वाद मिळणार आहेत। तसेच ओम श्री वासुदेवाय नमः हा मंत्र 7 वेळा नियमित पूर्वेकडे तोंड करून म्हणायचा आहे, त्यामुळे तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढेल। कामाच्या ठिकाणी अस्वस्थ वाटले, थकवा जाणवला तर तुम्ही हा मंत्र म्हणू शकता। या आठवड्यात गुलाबी, चंदेरी, निळा या शुभ रंगाच्या कपड्यांचा वापर करायचा आहे। आता पाहूया राशीफळ। तुमच्या कुटुंबात उत्साहाचे, आनंदाचे वातावरण राहील। व्यवसायात आर्थिक लाभ होतील। श्वसनाचे व पोटाचे आजार वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या। कोणाशीही विनाकारण भांडण तंटे करू नका, वादविवाद करू नका, नाहीतर तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल। त्यामुळे वरीलपैकी कोणतेही 2 उपाय जरूर करा, यामुळे तुम्हाला येणाऱ्या अडचणीतून मार्ग नक्की निघेल। वृषभ राशी। या आठवड्यात वृषभ राशीच्या व्यक्तींनी सुपारीचा उपाय करायचा आहे। त्यासाठी 3 सुपारी एका डबीमध्ये घेऊन त्यावर हळदी कुंकू आणि अक्षता वाहायच्या आहेत। ती डबी 7 दिवस आपल्या सोबत ठेवायची आहे आणि नंतर ती डबी वाहत्या पाण्यात सोडून द्यायची आहे। तसेच ओम श्री नरसिंहाय नमः हा मंत्र 5 वेळा नियमित म्हणायचा आहे। तसेच दिवसभरात काही गोष्टी मनासारख्या होत नाहीत असे वाटले अशा वेळी तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे। तुम्हाला या आठवड्यात लाल, पांढरा आणि सोनेरी या शुभ रंगाच्या कपड्यांचा वापर करायचा आहे। आता पाहूया राशीफळ। आपणास या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। आपले इन्कम साधारणच असेल, पण आपला खर्च वाढू शकतो। महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा। कामाच्या ठिकाणी काही बदल घडून येतील, त्याच्याशी तुम्हाला जुळवून घ्यावे लागेल। म्हणून मी दिलेले हे जे उपाय आहेत ते जरूर करा, म्हणजे तुमच्या राशीची शुभफळे तुम्हाला नक्की मिळवता येतील। मिथुन राशी। या आठवड्यात तुम्हाला तांदळाचा उपाय करायचा आहे। मुठभर तांदूळ घेऊन त्यात अष्टगंध मिसळून 7 दिवस देवापुढे ठेवायचं आहे आणि नंतर वाहत्या पाण्यात सोडायचं आहे किंवा पिंपळाच्या झाडाला ते अर्पण करायचं आहे। तसेच ओम श्री ब्रह्मपुत्राय नमः हा मंत्र 11 वेळा नियमित म्हणायचा आहे, त्यामुळे तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढणार आहे। तुम्ही या आठवड्यात निळा, पिवळा, करडा या शुभ रंगाच्या कपड्यांचा वापर करायचा आहे। आता पाहूयात राशीफळ। आपणास या आठवड्यात मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागेल। कायद्याच्या विरोधात कोणतेही कृत्य करू नका। कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल। आर्थिक नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे, त्यामुळे काळजीपूर्वक व्यवहार करा। या आठवड्यात मी दिलेले उपाय जरूर करा, म्हणजे तुमच्या राशीची शुभफळे तुम्हाला नक्की प्राप्त होतील। कर्क राशी। या आठवड्यात कर्क राशीच्या व्यक्तींनी गुळ पोळीचा उपाय करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला गाईला गुळपोळी चारायची आहे। ती गुळपोळी गायीपुढे फेकायची नाही, तर एका तांब्याच्या तामनामध्ये गुळपोळी घेऊन गाईला खाऊ घालायची आहे। तसेच तुम्हाला ओम श्री महादेवाय नमः हा मंत्र नियमित 11 वेळा म्हणायचा आहे, त्यामुळे तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढेल। दिवसभरात कधीही तुम्हाला थकवा जाणवला अशावेळी तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे। या आठवड्यात तुम्ही जांभळा, नारंगी, हिरवा या शुभ रंगाच्या कपड्यांचा वापर करायचा आहे।
आता पाहूयात राशिफळ। आपणास आर्थिक लाभ होतील। या आठवड्यात प्रमोशनचे योग दिसून येत आहेत। शेअर बाजारात केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल। काही महत्त्वाची कामे या आठवड्यात पुढे ढकलावीत। विचार न करता बोलू नका, नाहीतर आपण केलेली मेहनत वाया जाईल। त्यामुळे हे उपाय जरूर करून पहा, त्यामुळे या आठवड्याची शुभफळे तुम्हाला नक्की मिळवता येतील। सिंह राशी। या आठवड्यात सिंह राशीच्या व्यक्तींनी दूध व फुटाण्याचा उपाय करायचा आहे। त्यासाठी एक कब्बर दूध घेऊन ते थोडेसे गरम करून त्यामध्ये गुळाचा एक खडा टाकायचा आहे आणि हे गोड दूध वडाच्या झाडाला वहायचे आहे। तसेच पिवळ्या रंगाचे फुटाणेही वडाच्या झाडाला अर्पण करणे तुमच्यासाठी फलदायी आहे। तसेच ओम श्री वासुदेवाय नमहा हा मंत्र 7 वेळा नियमित म्हणायचा आहे। या आठवड्यात कधी तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडत आहेत असे जर तुम्हाला वाटले तर अशा वेळी तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे। तुम्हाला या आठवड्यात पांढरा, गुलाबी आणि जांभळा या शुभ रंगाच्या कपड्यांचा वापर करायचा आहे। आता पाहूयात राशीफळ। आपली आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे। या आठवड्यात नातेवाईकांचे उत्तम सहकार्य मिळेल। आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि वाहने सावकाश चालवा। मी दिलेले उपाय जरूर करून पहा। कन्या राशी। या आठवड्यात तुम्हाला तांब्याच्या अंगठीचा उपाय करायचा आहे। त्यासाठी तांब्याची अंगठी उजव्या हाताच्या मधल्या बोटात 7 दिवस घालायची आहे आणि नंतर ती वाहत्या पाण्यात सोडून द्यायची आहे। तसेच ओम श्री दुर्गाय नमहा हा मंत्र 13 वेळा नियमित पूर्वेकडे तोंड करून म्हणायचा आहे। त्यामुळे तुमच्या आसपासची नकारात्मक ऊर्जा कमी होईल। तुम्हाला या आठवड्यात हिरवा, पांढरा व निळ्या शुभ रंगाच्या कपड्यांचा वापर करायचा आहे। आता पाहूयात राशीफळ। या आठवड्यात यशाच्या अनेक संधी तुमच्यासाठी चालून येतील। त्याचा योग्य फायदा तुम्हाला करून घेता आला पाहिजे। तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, म्हणजे नातेसंबंध दुरावणार नाहीत। आरोग्याच्या काही तक्रारी जाणवतील, त्यासाठी वरील उपाय नक्की करून पहा, त्यामुळे तुमच्या राशीची शुभफळे तुम्हाला नक्की प्राप्त होतील। तुळ राशी। या आठवड्यात तुम्हाला तांदूळ, गुळ व चणा डाळीचा उपाय करायचा आहे। हे पदार्थ धार्मिक ठिकाणी जाऊन दान करायचे आहे, त्यामुळे तुमच्यावर पूर्वजांची कृपादृष्टी राहील। तसेच ओम श्री नीलकंठाय नमहा या मंत्राचा जप नियमित 5 वेळा पूर्वेकडे तोंड करून म्हणायचा आहे, म्हणजे तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढेल। तुम्हाला या आठवड्यात लाल, चंदेरी व पांढरा या शुभ रंगाच्या कपड्यांचा वापर करायचा आहे। आता पाहूयात राशीफळ। या आठवड्यात तुमचा सल्ला लोकांची कामे पूर्ण करण्यास मदत करेल। तुमचे अनपेक्षित खर्च या आठवड्यात वाढणार आहेत, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा। कामाचा ताण जास्त असल्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। कोर्ट कचेरीच्या कामात अडचणी येऊ शकतात। बोलताना विचारपूर्वक बोला, अन्यथा तुमच्या बोलण्यामुळे मित्रमंडळी दुरावतील। या आठवड्यात आपणास सांगितलेले उपाय जरूर करून पहा, यामुळे येणाऱ्या अडचणीतून नक्की मार्ग निघेल। वृश्चिक राशी। या आठवड्यात तुम्हाला लवंग आणि मिरीचा उपाय करायचा आहे। त्यासाठी 5 लवंगा व 5 मिरे एका पांढऱ्या रंगाच्या कागदात बांधून 7 दिवस जवळ ठेवायचे आहे आणि नंतर ती पुढे पूर्व दिशेकडच्या कोणत्याही झाडाच्या मुळाशी पुरायची आहे। तसेच ओम श्री भास्कराय नमहा हा मंत्र 7 वेळा नियमित पूर्वेकडे तोंड करून म्हणायचा आहे, त्यामुळे तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढेल। या आठवड्यात तुम्हाला पिवळा, तपकिरी व गुलाबी या शुभ रंगाच्या कपड्यांचा वापर करायचा आहे। आता पाहूयात राशीफळ।
या आठवड्यात आजारापासून थोडेसे सावधच राहा, कोर्ट कचेरीच्या कामात आपणास यश मिळेल. कोणाचाही विश्वासघात करू नका. आर्थिक स्थिती तुमची चांगली आहे, परंतु विनाकारण खर्च करणे आपण टाळले पाहिजे. आपणास या आठवड्यात पालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, त्यामुळे या आठवड्यात तुम्हाला जे उपाय दिलेले आहेत ते जरूर करून पहा, त्यामुळे येणाऱ्या अडचणीतून नक्की मार्ग निघेल. धनुराशी, या आठवड्यात तुम्हाला चांदीचा उपाय करायचा आहे. त्यासाठी एक चांदीचे नाणे घेऊन ते नाणे एका रुमालात बांधून 7 दिवस जवळ ठेवायचे आहे. नंतर हे नाणे वाहत्या पाण्यात सोडा किंवा देवीच्या मंदिरात अर्पण करा. तसेच ओम श्री दत्तात्रयाय नमहा हा मंत्र 5 वेळा नियमित पूर्वेकडे तोंड करून म्हणायचा आहे. याचबरोबर काही अडचणी जाणवत असतील, कामे होत नसतील, अशा वेळी हा मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला या आठवड्यात जांभळा, पिवळा व नारंगी या शुभरंगाच्या कपड्यांचा वापर करायचा आहे. आता पाहूया राशीफळ. या आठवड्यात आपली आर्थिक कामे पूर्ण होतील, कौटुंबिक वातावरणही चांगले असेल. कामाच्या ठिकाणी मात्र वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर नाराज होतील, त्यामुळे प्रत्येक काम विचारपूर्वक करा. अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वेगाने वाहन चालवू नका. गाडी चालवताना अगदी सावकाश जा. या आठवड्यात तुम्हाला दिलेले उपाय जरूर करा, यामुळे तुमच्या राशीची शुभफळे तुम्हाला नक्की मिळतील. मकर राशी, या आठवड्यात तुम्हाला कापूराचा उपाय करायचा आहे. त्यासाठी कापूर व 5 लवंगा घेऊन संध्याकाळी घरामध्ये जाळायचे आहे, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकणार नाही. तसेच ओम श्री गिरिजाय नमहा हा मंत्र 8 वेळा नियमित म्हणायचा आहे, त्यामुळे तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढेल. या आठवड्यात तुम्हाला काळा, निळा व लाल या शुभ रंगाच्या कपड्यांचा वापर करायचा आहे. आता पाहूया राशीफळ. या आठवड्यात आपण केलेली पैशाची गुंतवणूक पुढे जाऊन फायद्याची ठरणार आहे. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणेही गरजेचे आहे. जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे विचार न करता अजिबात बोलू नका. विनाकारण वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. या आठवड्यामध्ये मी सांगितलेले उपाय जरूर करा, यामुळे येणाऱ्या अडचणीतून नक्की मार्ग निघेल. कुंभ राशी, या आठवड्यात तुम्हाला गुळाचा उपाय करायचा आहे. त्यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात गुळाचा एक खडा मिसळून ते पाणी रोज तुळशीला अर्पण करायचे आहे. तसेच ओम श्री अंजनी सुताय नमहा हा मंत्र नियमित 8 वेळा पूर्वेकडे तोंड करून म्हणायचा आहे, त्यामुळे तुमच्यातील सकारात्मकता वाढणार आहे. या आठवड्यात तुम्हाला हिरवा, काळा व राखाडी या शुभ रंगाच्या कपड्यांचा वापर करायचा आहे. आता पाहूया राशीफळ. या आठवड्यात कामानिमित्त प्रवासाला जावे लागेल, कुटुंबाकडे विशेष लक्षही द्यावे लागेल. आर्थिक लाभाची शक्यता या आठवड्यामध्ये दिसत आहे. आत्मविश्वासाने आणि जिद्दीने काम केल्यास यश नक्की मिळेल. खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा तुमची तब्येत बिघडू शकते. इतरांच्या भांडणात हस्तक्षेप अजिबात करू नका. या आठवड्यात सांगितलेले उपाय जरूर करून पहा, यामुळे तुमच्या राशीची शुभफळे तुम्हाला नक्की प्राप्त होतील. मीन राशी, या आठवड्यात तुम्हाला नारळ व बदामाचा उपाय करायचा आहे. त्यासाठी एक नारळ आणि 5 बदाम घेऊन हिरव्या रंगाच्या कापडात ते बांधायचे आहे आणि घराच्या छताला किंवा स्लॅबला ते बांधायचे आहे. तसेच ओम श्री सीता वल्लभाय नमहा हा मंत्र नियमित 13 वेळा पूर्वेकडे तोंड करून म्हणायचा आहे, त्यामुळे तुमच्या आसपासची नकारात्मकता जी आहे ती
कमी होण्यास मदत होईल। या आठवड्यात पांढरा, तांबडा आणि हिरव्या या शुभरंगाच्या कपड्यांचा आपणास वापर करायचा आहे। आता पाहूया राशीफळ। या आठवड्यात आपणास एखादी चांगली संधी मिळेल, परंतु त्या संधीचे सोने तुम्हाला करता आले पाहिजे। जोडीदारासोबतच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे शब्द जरा जपूनच वापरा। कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका। कागदपत्रे न वाचता कुठेही सह्या करू नका, नाहीतर खूप अडचणीत याल। अनावश्यक गोष्टींवर खर्च करू नका। मुलांच्या आरोग्याची काळजी तुम्हाला या आठवड्यामध्ये घ्यावी लागणार आहे। या आठवड्याच्या शुभफळ प्राप्तीसाठी मी सांगितलेले जे काही उपाय आहेत ते तुम्ही जरूर करा।